की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या जिल्ह्यातले राज्याचे कृषीमंत्री म्हणत आहेत की हे रोजचंच आहे, म्हणजे संवेदनाहीन अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। खरं म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देणारं, आधार देणारं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित होतं। आणि त्याहीपेक्षा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले 15 दिवस आम्ही सातत्यानं कांद्याच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधतो आहोत। सरकारनं एक समिती नेमली, सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे की खताच्या भावामध्ये तिप्पट चौपट भाववाढ झालेली आहे। ट्रॅक्टर असेल किंवा इतर काम करणारे जे आहेत मजदूर असतील, कामगार असतील शेतामध्ये, तिप्पट चौपट जे आहेत त्यांनासुद्धा आपल्याला आता द्यावं लागतं आहे, मिळत नाही। आणि अशा वेळेला खरं म्हणजे शेतकऱ्याने 1000 रुपये मागणी केली होती क्विंटल पाठीमागे। आम्ही सांगितलं निदान 500 रुपये तरी तुम्ही द्यायला पाहिजेत, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी फक्त 300 रुपये जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडांना पानं पुसलेली आहेत। याच्यामुळे शेतकरी अधिक क्रोधित होणार आहे। एक तर अवकाळीनं झोडपलेला आहे, सगळं साफ झालेलं आहे, कर्जाचे हप्ते सुरू आहेत, अनेक जिल्ह्यांमध्ये बँका ज्या आहेत ट्रॅक्टर ओढून नेत आहेत, शेतकऱ्यांना हैराण करतायत, विजेचं कनेक्शन तोडलं जात आहे, शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा नाही। आणि अशा वेळेला सगळ्यात जास्त जो गरीब शेतकरी आहे या राज्यात, हा कांदा पिकवणारा शेतकरी आहे, आणि कमीत कमी 1100 रुपये क्विंटल त्याचा खर्च आहे त्या कांद्याचा, असं असतानासुद्धा उत्पादन खर्च 1100-1200 आणि हातात मिळतात 500-600। अजूनही निफाडच्या ज्या खरेदी कंपन्या आहेत त्या मार्केटमध्ये उतरतच नाही, त्या नाफेडच्या जर त्या उतरल्या तर 80-100-200 वाढतील, परंतु हे सरकार नाफेडला तसं सांगत नाही आहे। आणि गुजरातने त्यांनी वाहतुकीसाठी 750 रुपये अतिरिक्त दिलेले आहेत, 200 रुपये अनुदान, 50 रुपये वाहतुकीसाठी आणि अतिरिक्त आणखी 750 रेल्वे, 1150 हे रेल्वेसाठी दिले, एक्सपोर्टसाठी 1 लाख किंवा 25%, 10 लाख किंवा 25% अनुदान दिलेलं आहे। मागेच मी सांगितलं गुजरात सरकारने 350 कोटी रुपये जे आहे आपल्यापेक्षाही कमी कांदा उत्पादन करणारं असं हे राज्य, तरीसुद्धा 350 कोटी रुपये त्यांना अनुदान दिलं, त्यांच्या वाहतुकीला अनुदान दिलं, त्यांना एक्सपोर्ट त्याच्यावरसुद्धा प्रोत्साहन भत्ता अनुदान दिलेलं आहे। आणि असं असताना एक लहान राज्य खरं म्हणजे आपल्यापेक्षा ते 350 कोटी देतं आहे, ते शेतकऱ्यांना जो आहे जवळजवळ म्हणजे 200 रुपये अनुदान, 50 रुपये वाहतूक, अधिक 750 रुपये अतिरिक्त रेल्वेसाठी परत दिले आणि एक्सपोर्ट अनुदान दिलं, हे सगळं दिलं असताना आम्ही फक्त जाहीर करतात आमचं सरकार की 300 रुपये घ्या आणि गप्प बसा। या 300 रुपयामध्ये शेतकरी अजिबात संतुष्ट होणार नाही। कांद्याचा शेतकरी तर खूपच अडचणीत आलेला आहे, हे नाकारता येत नाही। आपण पाहतो कांदा निर्माण करण्याकरता एका एकराकरता जो खर्च येतो, एका क्विंटल करता जो खर्च येतो तो 1100-1200 रुपयापेक्षा जास्त येतो। त्याला कांदा काढण्याकरता मजुरी जी आहे ती मजुरी क्विंटलला 300 रुपयापेक्षा जास्त येते। आम्ही मान्य करतो का सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही, परंतु मदत करत असताना त्यांनी जे कर्ज काढलं कमीत कमी तेवढं तर फिटलं पाहिजे। दुर्दैवानं आज जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे 300 रुपये क्विंटलला, हे अत्यंत तुटपुंज आहे। तोंडाला पानं पुसणं असा जो प्रकार आहे तो त्यांनी केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे, त्याचा निषेध आम्ही करतो आहोत। एक जन आक्रोश मोर्चा आपण येत असताना पाहतो आहोत, गरीब शेतकऱ्यांचा तो आहे, आदिवासी शेतकऱ्यांचा तो आहे, संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून ते येत आहेत, पायी पायी येत आहेत, त्यांचे पाय रक्ताळलेले, फोड आलेले आहेत पायांना, तरी ते चालतायत। यातली जी भावना आहे ही समजून घेतली पाहिजे, त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे, त्यांच्या आत आलेलं नैराश्य समजून घेतलं पाहिजे आणि भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही सरकारनं घेतली पाहिजे। दुर्दैवानं हे सरकार फक्त मेट्रोचे स्वप्न दाखवतंय, अनेक भाषणाचे फुलोरे फुलवतंय। निना आपण बजेट पाहिलं तर नुसते फुलोरे येते,
वस्तुस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहण्याची बिलकुल जबाबदारी हे सरकार घेत नाही, याचा निषेध आम्ही करतो आहोत आणि मागणी करतो. कमीत कमी 500 रुपये मागणी जास्त करत नाही, मदतच करतो आपण, नुकसान भरपाई देत नसतो, परंतु ती तरी योग्य दिली पाहिजे. तुम्ही पूर्वीचे जुने आकडे सांगता, आज किती महागाई वाढली, शेतकऱ्याकरता उत्पादन खर्च किती वाढला, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन पुन्हा फेरविचार केला पाहिजे असा आग्रह आमचा आहे. थँक्यू.